विकासाचा ध्यास म्हणूनच राजेश भैयांना साथ। निपाणी पिंपळगाव जालना जिल्ह्यातील अंबडपासून सुमारे 22 किलोमीटरवर वसलेलं सुमारे 1500 लोकसंख्येचं गाव। गावातील निपाणेश्वर अर्थात महादेव मंदिर हे ग्रामस्थांचं ग्रामदैवत, एक जागृत देवस्थान। या देवस्थानावरूनच गावाचं नाव निपाणी पिंपळगाव आहे असं म्हटलं जातं। कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेबांच्या समाजसेवेचा वारसा असणाऱ्या आमदार राजेश अंकुशराव टोपे अर्थात मतदारसंघातील सगळ्यांचे प्रथम पसंतीचे आवडते आमदार भैयासाहेब। भैयासाहेबांच्या माध्यमातून इतर गावांप्रमाणेच या ठिकाणी अनेक विकास कामं झालेली आपल्याला पाहायला मिळतात। पाणेश्वर महादेव मंदिरातील हा सभामंडप भैयासाहेबांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनातच झालेला। भैयासाहेबांनी केलेल्या या सभामंडपाच्या व्यवस्थेमुळं आता या ठिकाणचे अनेक कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीनं होतात। आणि हा गावात शिरतानाचा पक्का सिमेंट काँक्रीटचा रस्ता आपण पाहतोय ना, तो रस्ता आणि गावाअंतर्गतचे इतरही अनेक पक्के रस्ते तसंच त्या रस्त्यांवर असलेले हे विजेचे पोल आणि गावकऱ्यांना स्ट्रीट लाईट्सची झालेली सोय भैयासाहेबांनी केलेल्या विकास कामांचाच भाग आहे। भैयासाहेबांनी पाणीटंचाईच्या काळात देखील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवला। गावात विविध ठिकाणी हातपंप अर्थात कूप नलिकांची व्यवस्था केली। बिरणावली वस्तीतील हा हापसा बोरिंग भैयासाहेबांनी केलेल्या कामाचं एक उत्तम उदाहरण सांगता येईल। आम्ही दोघं भाऊ गेलो तर आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यांनी बोरिंग आणून दिली। इथं नारायण देऊन आम्ही गेलो तर आम्हाला खूप मोठेपणा वाटला। आता रोड दिला एक राजेश भैया टोपेंनी आमची खूप सेवा केली, आम्ही त्याच्या पाठीपासून मागे सोबत आहोत। येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या आणि वर्गखोल्यांची गरज लक्षात घेता भैयासाहेबांनी शाळेला 2 वर्गखोल्या बांधून देण्याची व्यवस्थाही केली। हे आहेत विश्वनाथ कमळाजी धेंडे। कर्जामुळे यांच्या मुलानं आत्महत्या केली होती। आमच्या मुलांना आत्महत्या केली, त्याच्यावर घर तारण कर्ज होतं आणि खाजगी कर्ज होतं। मग भैयासाहेबांना त्याच्या घरच्या माणसानं भेट दिली, आम्हाला 9900 रुपयाचा चेक दिला। आणि हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पूर्वी कार्यालयाच्या समस्येनं त्रस्त होते। मागच्या विधानसभेच्या वेळेस भैयासाहेब गावात आले असता त्यांनी गावाला चक्कर मारली व विचारलं की ग्रामपंचायत कार्यालय कुठं, तू गावात दिसत नाही, त्यामुळे त्याला सांगितलं मी की ही निवेदित जागा आहे साहेब आमची, पण अजून कुठल्याही आमदारांनी किंवा कुठूनही ग्रामपंचायत कार्यालय झालेलं नाही। त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की मी बाबा तुमचं ग्रामपंचायत कार्यालय बांधून देतो। नंतर त्यांनी 2515 व DPDC या योजनेअंतर्गत आम्हाला ग्रामपंचायत ही इमारत आज भैयासाहेबाच्या परिसरामध्ये मिळालेली आहे व ते आज आम्ही सर्व गावकरी तलाठी ग्रामसेवक या इमारत जे काही ग्रामपंचायतीचे विषय असतील ते आज आम्ही इथं मांडतो व गावाचे विषय इथं सगळे मिटतात। आणि हे चंद्रसेन पाराजी मिठे यांच्या वडिलांना दुर्दैवानं पॅरालिसिसचा अटॅक आला होता। वडिलाला पॅरालिसचा झटका आला म्हणून आम्ही दवाखान्यात नेलतो, आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून भैयासाहेबांना आम्हाला 1 लाखाची मदत केली मुख्यमंत्री साहेबांकडून। आम्ही सगळे आता भैयासाहेबाच्या पाठीशीच आहे। या आहेत एक ज्येष्ठ महिला लाभार्थी, वंचित होत्या शासकीय लाभापासून। इतक्या दिवस मला पगार नव्हती, आता म्हटलं पगारी म्हणजे नाव आलेलं आहे, आता पगार लागली ना समजा मला। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय आणि ध्यास असलेली असंख्य विकास कामं भैयासाहेबांनी केली आहेत, करतायत आणि भविष्यातही वचनबद्ध आहेत। उच्च शिक्षित, मृदभाषी, मन मोकळ्या व्यक्तिमत्वाचा धनी, समाजसेवेचा वडिलोपार्जित वारसा असलेले, समाजोन्नतीसाठी अहोरात्र झटणारे असे आपले भैयासाहेब। भय नाही वाटत भैयांसोबत संवाद साधताना, वाटते ती मन मोकळी मैत्री हक्काची आपलेपणाची, असा चारित्र्य संपन्न गुणवान नेता म्हणजेच भैयासाहेब। भैयासाहेबात मी, माझ्यात भैयासाहेब। वचनबद्ध होऊया पुन्हा एकदा, भैयासाहेबांना साथ देऊया।